फाइनल एयरपोर्टवर पोहोचतोय मी आणि आता पुढे जातो आणि बघूया चेक इन काय असतं कसं। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आज मी खूप 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 खुश आहे कारण की मनोज येत आहे लक्झमबर्गला। पासपोर्ट आला आणि जसा पासपोर्ट मनोजच्या हातात आला ना, मनोजने मला लगेच कॉल केला आणि लगेचच मग त्यांनी काय केलं, आज फ्लाईट बुक केली आणि बिझनेस क्लास त्यांनी बुक केलेला आहे कारण की सीट्स वगैरे अवेलेबल नव्हत्या। तर मग तर येतात ते महत्वाचं आणि मग आम्ही कंटिन्यू फोनवर बोलत होतो आणि खूप 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 भारी वाटते। आणि परिबेलाला सांगितलं ना तर त्या दोघी पण इतक्या खुश झाल्या ना। मनोजला मी सांगितलं स्पेशली तुमची जी जर्नी आहे ना येण्याची, ती थोडीफार आहे ना शेअर करा आपल्या युट्यूब फॅमिली सोबत, म्हणजे त्यांना सुद्धा बघता येईल। तर थोडंफार आहे ना मनोज सुद्धा शूट करणार आहे, म्हणजे तुम्हाला इथलं थोडंसं रुटीन आणि मनोजचं येण्याचं हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओमध्ये। तर ऍक्च्युली आता वाजलेले आहेत 4 आणि संध्याकाळी म्हणजे संध्याकाळपासून आहे ना मी व्हिडिओला सुरुवात करत आहे आणि मी काय बनवलं होतं दुपारी जेवणामध्ये तुम्हाला सुद्धा दाखवते। चला तर मी इथे बनवली होती चण्याची भाजी, हे बघा आहे तशीच आहे। परी बेलाने खाल्ली आणि खूप मस्त झाली ती, परी म्हणत होती। इथे आहे भात आणि चपात्या केल्या होत्या। तर मी आता काय करणार आहे, भाजी चपाती आणि थोडासा भात खाते आणि त्यानंतर मग मी चहा घेणार। मी सकाळपासून चहा घेतलाच नव्हता, एकदम सकाळी घेतला होता 7:15 आणि बेलाला सोडवायला जावं लागतं ना, तर त्यामुळे काय करते तिला सोडवण्याच्या अगोदरांना मी चहा घेते, म्हणजे बाहेर जास्त थंडी असते ना, तर मग चहा घेऊन गेलो ना तर थोडीशी एनर्जी मिळते आणि जास्त थंडीसुद्धा वाजत नाही। आल्या कसं मग थोडंसं आपण राहू शकतो बाकीच्या गोष्टी आणि काम वगैरे करण्यासाठी। आणि हो, आता मी जेव्हापासून आली ना तर मला ना व्हॉलीबॉल प्रॅक्टिसला जायला मिळालंच नाही, मनोजची यायची मी वाट बघत होते। मनोज जसं येईल ना तर माझी ना व्हॉलीबॉल प्रॅक्टिस मी कंटिन्यू करणार आहे, कारण की भारतात गेले मग तिथून इथे आल्याच्या नंतर मग मी कशी जाऊ शकते, कारण की रात्रीची माझी प्रॅक्टिस असते तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे। आणि त्यासोबतच आहे ना परीची सुद्धा ट्रेनिंग लावलेली आहे बॅडमिंटनची, ते पण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं। तर मनोज आल्याच्या नंतर ती पण आम्ही तिची ट्रेनिंग स्टार्ट करू, माझी ट्रेनिंग मी स्टार्ट करेल आणि तुम्हाला मी नेहमी सांगते फिजिकली ऍक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे। तर चला अगोदर ना मी आता जेवण करते आणि जेवण झाल्याच्या नंतर हे सगळं संध्याकाळचं जे रुटीन आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करेल। चला तर इथे परिबेलांना स्कूल खेळत आहे, तर आता बघा त्यांच्या टिफिनमध्ये काय काय ठेवले त्यांनी, इथे थोडासा पिस्ता, इथे बाकरवडी, इथे ही मँगो बर्फी आणि बघा हे पिस्ताचं काढून ठेवलं त्यांनी। आणि हे जे गव्हाचं पीठ आहे ना मला हे डब्यात भरून ठेवायचं आहे, वापरायला काढायचं आहे, तर आता हे ठेवून दे ना मी डब्यात आणि बघा दोघींची मस्ती चालली। बेला काय म्हणते तू? हा अरे असं 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 बदाम हे काय मिस्टर जॉनी बदाम तर आता वाजले 10:30 आणि मला अर्धरात निघायचं आहे। मी कॅब बुक केली, आता मला मुंबई एअरपोर्टला जायचं आहे आणि आता बॅग वगैरे पॅक करतो। मी जस्ट ब्रेकफास्ट केला आणि मम्मीला वगैरे भेटतो आणि मग निघतो। तर आता निघतोय मी आणि परत आता जाण्याची वेळ आली आणि हे दुसऱ्यांदा आता आम्ही भेटतोय परत, म्हणजे तेव्हा मी मला ना डब्यामध्ये पण छान दिलेलं आहे चटणी पोळी दिली, काहीच नाही दिला काही, चटणी पोळी पण छान आहे ऍक्च्युली ट्रॅव्हल मध्ये तेच छान राहतं। तर आता बॅग्स वगैरे पण पॅक झालेले आणि गाडी येईलच थोड्या वेळात आणि आता मम्मीला भेटतो, थोडं मम्मी जवळ सोबत बसतो 5-10 मिनिटं आणि निघतो। तर इथे गाडी आलेली आहे तर निघतो मम्मी, काळजी घे तू। तर मम्मी तुम्हाला लवकरच पुढच्या काही व्हिडिओज माहिती असेल मग। आता आम्ही ब्रेक घेतलेला आहे आणि इथे एक फूड कोर्ट आहे तिथे थांबलो आहे
आणि थोडं लंच वगैरे करू आणि मग निघू. तर मी ऑर्डर दिलेली आहे आणि समोरचा व्ह्यू एन्जॉय करतो. मी ज्यावेळी पण आम्ही येतो ना तर इथेच थांबतो. मी ड्रायव्हर्स असं ते इथेच गाडी थांबवतो. समोर हायवे आहे आणि काय ऑर्डर केलं मी ते थोड्या वेळात दाखवतो. तर मी ऑर्डर केलेली आहे पावभाजी आणि त्यासोबत बटर मिल्क पण येतच आहे. तर मी पावभाजी एन्जॉय करतो. तर पावभाजी खाऊन झाली आणि छान होती पावभाजी. एअरपोर्टवर पोहोचतो आहे मी आणि आता पुढे जातो आणि बघूया चेक इन काय असते तसं. आणि जेवण झालं आहे आणि जेवण करून मला ऑलमोस्ट एक तास झालेला आहे आणि मी आता मस्त माझ्यासाठी चहा ठेवणार आणि परीचं पण परीबेलाचं खेळणं चाललंय साईड बाय साईड. आणि तुम्हाला असं आहे ना मला ते पीठ ठेवायचं आहे डब्यामध्ये भरू आणि त्याच्या छान पोळ्या होतात अशा नरम एकदम. आणि इथलं पीठ जे असतं ना ते सुरुवातीचे एक तास जे असतं ना चपात्या तर एकदम छान मऊ असतात त्यानंतर थोडेसे असे कडक होतात. पण मग मी जेव्हा पण म्हणजे स्वयंपाक करते ना तर गरम गरम पोळ्याच बनवून म्हणजे सगळं करून घेते आणि त्यानंतर मग शेवटी मी पोळ्या करते. म्हणजे पोळ्या गरम पण असतात आणि सॉफ्ट पण असतात. तर चला चहा घेईन. आणि वातावरणाबद्दल काय सांगायचं, वातावरण म्हणजे नुसता बर्फ बर्फ बर्फ. तो बर्फ बघून तर नुसता कंटाळा आलेला आहे मला. तर बघा हे सर्व लोक माझ्या फ्लाईटमध्येच आहेत. तर बोर्डिंग पासेस मिळत मला आणि आता इथून सिक्युरिटी चेकिंग करेल. ह्या साईडला जातो कारण की ह्याकडे गर्दी थोडी कमी आहे. हे तर सगळं चेक इन वगैरे सगळं झालेलं आहे. सिक्युरिटी चेक पण झालेलं आहे आणि आता आपण शोधूया आपला गेट. आणि आता सध्या मी जातो आहे ड्युटी फ्री शॉप्समधून. आणि थोडा दमलो आता तिथे जाऊन कुठेतरी बसतो आणि कॉफी घेतो. तर कॉफी वगैरे घेतली मी आणि आता गेटकडे जातो आहे. गेट नंबर आहे 77 आणि फ्लाईट टेक ऑफ करण्यासाठी अजून 1 आवर आहे आणि बोर्डिंग सुरू पण नसेल झालेली. तर तिथे जातो आणि तिथे थोडा वेळ बसतो. तर आता बोर्डिंग अनाऊन्स केलेली आहे आणि सर्व क्यू मध्ये उभे आहेत. तर मला माझी जर्नी सांगायचंच राहून गेलं. तर माझी जर्नी जी आहे ती मुंबईवरून इस्तांबूल टर्की असेल जी 7 आवर्सची असेल आणि त्यानंतर इस्तांबूलवरून लक्झमबर्गला जाईल जी 3.5 आवर्सची असेल. तर मग परत एक तास वेट केल्यानंतर आता फायनली आम्ही बोर्डिंग करतो आहे आणि सगळे खूप फ्रस्ट्रेटेड होते. बघा इथे सगळेजण थांबले आता बोर्डिंगसाठी. तर फ्लाईट अजून ऑलरेडी एक तास लेट झाली आहे. दोनों का
साजी आपण बसलो आहे आणि अजून थोडा वेळ लागला पिकअप करण्यासाठी. मला असं वाटतं की 45 मिनिट्स तरी लागतात. फर्स्टच आहे त्यामुळे माझे पुढे कोणी नाही आहे आणि आता पटकन जाऊन मी बघतो की माझी कनेक्शन टाईट कधी मिळेल. त्या अगोदर इमिग्रेशन वगैरे होईल असं वाटतंय मला. तर आम्ही आता ट्रान्सफर डेस्क जवळ आलेलो आहोत आणि इथे वेट करायला सांगितलं त्यांनी आम्हाला. माहिती नाही किती वेळ लागेल आणि ते आमचे नेक्स्ट फ्लाईटचे तिकीट्स अरेंज करतील. तर आता वाजलेले आहे 6:00 आणि आमच्या बेला मॅडमला बघा झोपायला लागली आणि 2 टाइम स्कूल असते ना तर सगळी मुलांना थकून जातात आणि तिकडनं येता येता आम्ही तर पायपाय आलो. म्हटलं थोडं पायपाय सुद्धा चालावं तर मग तिला घेऊन आली आणि ती पण मस्त चालत होती. तिची स्कूलची बॅग तर माझ्या हातातच होती हो ना. आणि तिला म्हटलं आता झोपू नको मी पटकन तुला भरवते. तिला भरवलं ना तर ती झोपली ना तर मग काही टेन्शन राहणार नाही हो ना बेला. आणि तिचं असं मध्ये उठणं नसतं. तिचं कसं एकदा झोपली ना ती तर मग दुसऱ्या दिवशी सकाळीच उठेल. तर चला आता मी भरवते. खायचं ना तुला भात खाते का चपाती खाते? भात खायचं. तर मग अशी बेलाला एवढी झोप येत होती नाही बघा. 5 मिनिटात झोपली ती. तिला जस्ट जवळ घेतलं मी आणि झोपून गेली. आज स्कूलमध्ये जिम होती तिची आणि जिम असल्यामुळे कसं थकून जातो. आणि त्याचबरोबर आहे ना परी आणि बेला खेळत होत्या. त्यानंतर परीला ना प्रॅक्टिस करायला लावली मॅथमॅटिक्सची. ती प्रॅक्टिस करून झाली आणि आता ती पेंटिंग करते. तर बेला तर झोपली तुम्हाला मगाशी दाखवलं. आता मी परीला जेवायला वाढते आणि आता वाजलेले आहे. परी किती वाजले माहिती का तुला? आता 8:30. 8:30 म्हणजे 8:30.
आणि बघू आता मनोज आल्याच्या नंतर त्यांच्या आवडीचं मला काय बनवता येईल. आणि 10-11 दिवसानंतर ते माझ्या हातचं जेवण करतील. तसं ते भारतामध्ये होते तर मम्मीकडे ना ते वेगवेगळे पदार्थ तर खातच होते. काय बनवायचं मिसळ पाव? मिसळ नाही ग, मिसळ नको. पप्पा तर ऑलरेडी तिथे मिसळ खूप खात होते परी ऑलरेडी. काहीतरी असं बनू छान. असं मी श्रीखंड पुरी बनवण्याचा विचार केला होता पण आता घरात दही नाहीये तर मग श्रीखंड तर बनवता येणार नाही. पण बघू पुरणपोळी काय असं काहीतरी वेगळं. कटाची आमटी तुझी तर फेवरेट आहे कटाची आमटी. पप्पा ऑलरेडी सगळं खात होते बाबू तिकडे. तुम्हाला माहिती परी मनोज एवढ्या दिवस होते ना तिथे तर तिथे वेगवेगळे पदार्थ ऑलरेडी ते खात होते. मिसळ परत वेगवेगळे स्ट्रीट फूड परत वेगवेगळ्या भाज्या. मी विचार करते आणि नक्की मनोज आवडीचं मी बनवेन. ठीक आहे स्पेशल वगैरे बनव. त्याने हा जो हेअरबँड आहे ना हा माझा आहे है ना. आणि पहिले मी वापरतच नव्हती म्हणून आता परी वापरते माझी राणी. माझी परी आता खूप समजूतदार झालेली. खूप मला अजिबात त्रास देत नाही ना. चष्मा कर बघते. चष्मा केल्यावरती आता खूप मला समजून घेते, माझं ऐकते आणि मग माझी मसाज पण करते. हो माझं ना डोकं दुखत असलं ना तर छान ती मसाज करते, डोकं दाबून देते छान हो ना. तर आता इथे ट्रान्सफर डेस्कच्या इथे क्यूब मध्ये थांबायला सांगितलं आम्ही. तर फायनली थोड्या वेळ थांबून मला तिकीट मिळालेलं आहे आणि आता मी इथून हे जे इंटरनॅशनल ट्रान्सफर्स आहे इथून वरती जाईल वरच्या फ्लोअरला. ते म्हणाले की तिथे थोडं रेस्ट एरिया आहे वगैरे तर मग मी तिथे जाऊन बघतो आणि आराम करतो थोड्या वेळ. तर मी इथे आलो होतो लॉन्ज ॲक्सेस चेक करायला. तर माझ्या क्रेडिट कार्डवरती 2 कॉम्प्लिमेंटरी ॲक्सेसेस फ्री आहेत. बघूया इथे काय आहे आणि थोडा रेस्ट करेल. इथे मिल्स वगैरे पण फ्री असतात त्यांच्यासोबत आणि तुम्हाला सांगितलं की माझ्या क्रेडिट कार्डवरती 2 ॲक्सेस फ्री आहेत तर त्यामधला एक आज घेतला मी. तर बघूया आता पुढे जाऊ. तर आता आपण बघूया लॉन्चमध्ये फूड ऑप्शन्स काय काय आहेत. तर इथून तुम्ही कोल्ड ड्रिंक्स घेऊ शकता जेवढ्या हव्यात तुम्हाला तेवढ्या. तर मी एक फॅन्टा घेतो आणि मग इथे काय ब्रेड आणि मग काही आहेत. इथे आहे चीज बटर सॉरी बटर प्रसाद कॉफी सेक्शन. मग इथे सलाड साइड डिशेस. ड्राय फ्रूट्स तर मी थोड्या वेळाने घेईल काहीतरी खायला. फर्स्ट मी घरी घेतो सिमित. कॅन आय गेट द सिमित? तर मी इथे बसेल कारण की मला तर लॅपटॉपवर सुद्धा काम करायचं आहे. तर इथे चार्जिंग पॉईंट्स वगैरे आहे. तर थोड्या वेळ बसल्यानंतर मी थोडा बोर झालो तर म्हणलं त्याला अजून थोडा राऊंड मारू आणि अजून बघूया इथे लॉन्चमध्ये अजून काय काय बघता येईल आपल्याला. इथे तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्ही इथे कामसुद्धा करू शकतात. इथे पर्सनल डेस्क आहे आणि इथेसुद्धा काही कम्प्युटर्स आहे आणि ज्यांना जागा मिळते ते झोपूनसुद्धा घेतात. आणि तुम्हाला एअरपोर्ट किती छान दिसतं. तर
खाली जे आहे ते शॉप्स वगैरे आहे काय रेस्टॉरंट्स आहे आणि इथे आहे बार. जर तुम्ही ड्रिंक्स वगैरे करत असाल तुम्हाला इथे ड्रिंक्स पण मिळतात. तर मी आता चाललो आहे लक्झमबर्गची फ्लाईट घ्यायला. ब्रेकफास्ट तर झाला आहे माझा, मी ब्रेकफास्ट नाही करणार, बट मला असं वाटतं एकदा कॉफी घेऊन टाक. तर कॉफी कॉफी करून घेऊ. तर लॉनचा एक्सपिरियन्स मस्त होता. आता पटापट जाऊया आणि बोर्डिंग सुरू झाली असेल आणि आपली फ्लाईट पकडूया. आपला गेट आहे ई, मग डायरेक्शन कडे सरळ. तर आपल्याला जायचं राईट साईडला E4. तर माझ्या व्हिडिओचा पार्ट मी इथेच एंड करतो आणि पुढचा जो पार्ट आहे लक्झमबर्गची जर्नी तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर मनोज फ्लाईटमध्ये बसले आणि आता ते पोचतील. तर बेला येते, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी बाय. बाय.